साधना व संकल्पना तळीस नेण्यासाठी आपल्या समोर विजन असायला हवे, नाहीतर आपला मार्ग भरकटतो। पत्रकारितेचे व्रत ही तसेच आहे। एकांगी पत्रकारिता काळा आड झालेली असून एखाद्या विषयाचा अभ्यास करून विश्लेषणात्मक पत्रकारिता आज काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी केलं। पत्रकार दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्रशासनातर्फे जिल्हा परिषद बीट वरील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला। तर या प्रसंगी मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे या बोलत होत्या। या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी व खराडे आदी उपस्थित होते। प्रारंभी मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, त्यानंतर पत्रकारांचा सन्मान करण्यात आला। यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांनीही मनोगते व्यक्त केली। आपण कोऑर्डिनेशन तरी कमी करतोय नाही ना, कोणत्या विषयाला आपण वेगळंच रूप तर देत नाही आहोत ना, कोणत्या विषयाला जे पुढे यायला पाहिजे ते मागे तर राहत नाहीयेत ना, म्हणजे अशा सगळ्या गोष्टीचं तुम्हीच नाही तर आम्हीही केलेलं विश्लेषण मला वाटतं कधीही चांगलं राहील आणि त्याचाच भाग म्हणून आपल्याला पुढे जावं लागणार आहे। आणि काही गोष्टींमध्ये तर सोलापूरला नक्कीच पुचत, मी जोपर्यंत आहे माझं 100% मी देत राहील, तुम्ही पण माझ्यापर्यंत पोहोचताय मला माहिती आहे, मला जेव्हा कधी वाटते यू आर ऑलवेज फ्री टू वॉक इन माय कॅबिन अँड टेल मी एनिथिंग, तुम्हालाही माहिती आहे मी कधीही तुमच्या प्रत्येक मेसेजचा कॉलचा रिप्लाय जितका होऊ शकते तितका प्रयत्न करते देण्याचा। पण असंच आहे की काय ना, एक कुठेतरी साधना असते किंवा एक संकल्पना असते ते विजन मधून तयार झाली पाहिजे। विजन नसलं ना की आपल्या समोर मग आपण अडखळत अडखळत जातो आणि मग भरकटतो पण आणि कुठेतरी विसरतो, तसं नाही झालं पाहिजे। जसं मी माझ्या सगळ्या कर्मचाऱ्यांना सांगते, माझ्या एचओडींना सांगते, सगळ्या आमच्या मीटिंगमध्ये आम्ही डिस्कस करत असतो, तेच मी आज तुम्हालाही सांगते की तुमचा विचार तुम्ही त्या पद्धतीचा तुम्ही मांडावा की मॅडम आम्हाला पुढच्या एका वर्षात, म्हणजे पुढच्या वर्षी जेव्हा आपण हा दिवस साजरा करू तेव्हा आम्ही हा विचार मांडला होता आणि तो आज खरा होता आणि आम्हाला दिसत आहे, म्हणजे कसं आम्हालाही दिशा येईल ना तुमच्या सोबतची आणि तुम्हालाही त्याची संकल्पना तुम्हालाही मांडता येईल, म्हणजे आपल्या दोघांनाही ती येईल, म्हणजे कुठेतरी तसं झालं पाहिजे, नाहीतर आपण सगळे सारखे जातोय आणि माहिती नाही जे सापडलं ते घेतोय, तसं नाही झालं पाहिजे। कारण की तुम्ही जनमानसातली जास्त असता आमच्यापेक्षा, म्हणजे अधिकाऱ्यांपेक्षा तरी जास्त तुम्ही जनमानसात असता, तुमच्याकडे ते फीडबॅक मेकॅनिझम फार सुंदर पद्धतीचा आहे आणि तुमची डेफिनेटली, आता कालच दोन चार बातम्यांनी याच्या आधी गणवेशची असेल दिलेली, आपली जी ई साहित्य जे पडलेलं आहे बिकॉज बिल भरण्यात नाही आलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी आपल्या लिस्टवरती आहेतच, म्हणजे इव्हन सिंहासन वेळोवेळी जे लिहितं, सो ऑल थिंग्स वी नो की हे अशा होत आहे आणि त्याच्यावरती आपण नेहमी प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो, पण ते कदाचित तुमच्याकडून पण कधी आलं ना तर आम्हाला जास्त आवडेल, नक्कीच आवडेल। तुम्ही असं कधी विचार करू नका की आम्ही फक्त प्रश्न मांडायचे, तुम्ही उत्तर जरी आम्हाला दिली ना तर तितकंच आम्ही सातत्याने आणि मनापासून ते राबवण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्यातनी यश, कारण की मी जसं म्हटलं आपल्याला काय करायचंय, विकास करायचा आहे, सोलापूरचा विकास करायचा आहे, तो झालाच पाहिजे तरच आपल्या सगळ्यांचं त्याच्यातनी भवितव्य भविष्य घडणार आहे, नाहीतर आपण पुढचे 10 वर्ष इथेच राहू, तसं झालं नाही पाहिजे। रेणुका मला एकटीच इथे दिसते लेडी, माझा असाही प्रयत्न असेल, तुमच्याकडून अशी अपेक्षा असेल की तुम्ही महिला